तर मी कल्पना आज तुमच्यासाठी एक पुरणपोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे। अगदी पुरण कसं भरायचं, पीठ कसं मळायचं, टमक कसं काटोकाट पोळी आपली फुगेल ह्यासाठी काय टिप्स वापरायला पाहिजेत हे तुम्हाला सांगणार आहे मी। ह्या ठिकाणी मी रात्रीच डाळ भिजवत घालणार आहे। ह्या ठिकाणी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, त्याला चणा डाळ पण म्हणतात। ह्या ठिकाणी एक वाटी स्वच्छ करून घेतलेली आहे, ती आपण हे रात्री भिजत घालत आहोत, कारण रात्री भिजत घातलं तर अगदी एक शिट्टीला आपलं हे पुरण शिजून तयार होते, परफेक्ट शिजून तयार होते। अगदी वेळ न घालता, आपण वेळ खूप लागतो शिजण्यासाठी, त्यामुळे आपण हे असं जर केलं तर खूप लवकर आपलं हे पुरणाचा स्वयंपाक तयार होतो। अगदी जॉब करणाऱ्या महिलांसाठी तर खूप उपयुक्त आहे, जेव्हा त्यांना वेळ नसतो तेव्हा ते ह्या पद्धतीने जर डाळ रात्री भिजत घातले तर खूप लवकर सकाळी पुरण करू शकतात। अगदी रात्रभरासाठी आपण स्वच्छ 2 ते 3 वेळेस पाणी टाकून स्वच्छ चणा डाळ ही धुवून घेतली, रात्रभरासाठी भिजत ठेवलेली आहे। सकाळी मी पाहू शकता अगदी छान आपली ही डाळ भिजून झालेली आहे। ह्या ठिकाणी एक वाटी डाळ घेतली होती तर आपण ह्या ठिकाणी त्याला 3 वाट्या पाणी टाकून घेणार आहोत, कारण डाळ ही भिजलेली असल्यामुळे पाणी जास्तीचं लागत नाही। मला कटाची आमटी पण बनवायची आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी पाणी जास्तीचं टाकलेलं आहे। जर तुम्हाला आमटी बनवायची नसेल तर तुम्ही एक वाटी कमी पाणी टाकलं तरी पण चालते। ह्या ठिकाणी बाउल घेतला, त्यामध्ये 3 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि तेल टाकून घ्यायचं। तेल टाकल्यामुळं पोळ्या आपल्या ह्या अगदी मऊ होतात, मुलायम होतात, खाण्यासाठी खूप छान लागतात। अगदी सुरुवातीला आपण ह्या पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे, जास्तीचं पाणी टाकायचं नाही। अगदी थोडं पाणी टाकत आपण हे पोळीचं पीठ मळून घेणार आहोत। पोळीचं पीठ मळतेवेळेस एकदम पाणी टाकायचं नाही, आणि लूज पीठ मळायचं आपल्याला, एकदम घट्ट चपातीच्या पीठासारखं आपल्याला पीठ मळून घ्यायचं नाही। लूज पीठ मळलेलं आहे, पीठ असंच लूज मळलेलं आपण ह्या ठिकाणी आणखी सॉफ्ट केलेलं नाही। थोडंसं तेल लावून आपण असंच ठेवून देणार आहोत 15 ते 20 मिनिटाकरता। आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून हे पीठ असंच ठेवून घ्यायचं आहे, कारण पीठ भिजण्यासाठी वेळ लागतो। पीठ जर लगेच तिमून लगेच पोळ्या केलं तर पोळ्या ह्या व्यवस्थित होत नाहीत। अगदी पीठ छान भिजायला पाहिजे, त्या अगोदर आपण हे पीठ मळून ठेवलेलं आहे। जेव्हा आपण कुकर ठेवतो तेव्हाच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, नंतर गडबड होते आणि पोळ्या ह्या व्यवस्थित येत नाहीत। अगदी पीठमध्येच काळजी घ्यायचं आहे। ह्या ठिकाणी एक शिट्टी झालेली आहे, कुकर थंड झालेला आहे, टोपण काढून घ्यायचं। डाळ अगदी छान मऊसर शिजलेली आहे। ह्या ठिकाणी कढई घेतली, त्यावरती चाळणी ठेवली, जी डाळ शिजलेली आहे ती वरती टाकायचं आणि पाणी जे कट आहे ते खाली निघून जाईल। त्या कटाची आपल्याला आमटी बनवायची आहे। ह्या ठिकाणी डाळवरती राहिलेली डाळ अगदी छान शिजलेली आहे, जास्तीचे पण गिजगज झाली नाही। जर जास्त डाळ शिजली तर पीठ आणि पुरण आपलं हे बाहेर येऊ शकतं, पुरण आपलं पात्र होण्याची शक्यता असते, त्यामुळे जास्तीच्या शिट्ट्या करून घ्यायचं नाही। जेव्हा आपण डाळ भिजवतो तेव्हा एकच शिट्टी करून घ्यायचं आहे, जास्तीच्या शिट्ट्या करायच्या नाहीत। कट अगदी छान निघालेला आहे, कटासाठी आपण पाणी जास्तीचं टाकलेलं होतं, अगदी परफेक्ट शिट्टी झालेली आहे। ह्या ठिकाणी कट व्यवस्थित निघालेला आहे, डाळ पण आपली व्यवस्थित शिजलेली आहे। अगदी ह्याच पद्धतीने आपल्या डाळ शिजवून घ्यायचं आहे। डाळ ही घुगऱ्या टाईप राहिल्या पाहिजे तरच आपल्या पोळ्या ह्या व्यवस्थित येतात। ह्या ठिकाणी जितकी डाळ घेतली होती तितकीच आपण साखर घेतलेली आहे। साखरेऐवजी आपण गूळ पण घेऊ शकतो, पण मी ह्या ठिकाणी साखरच वापरलेली आहे। अगदी छान मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला आपला गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि छान आपण असंच शिजवून घेणार आहोत। डाळ शिजण्यासाठी वेळ लागणार नाही, कारण डाळ ही खूप छान शिजलेली असल्यामुळे पुरण खूप लवकर शिजून तयार होते। आता अगदी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, थोडंसं घट्ट आणखीन करायचं आहे आपल्याला। गॅस मीडियम ठेवायचा, गॅस फुल करायचा नाही, नाहीतर खाली कढईला चिटकण्याची शक्यता असते। साखर आपली पूर्ण आता मेल्ट झालेली आहे, पुरण हे पातळ झालेलं आहे। आता अगदी छान शिजवून घ्यायचं। ह्या पोळ्या सहज कोणीही नवीन जरी बनवत असेल फर्स्ट टाईम तर पोळ्या बिघडणार नाही, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अगदी नवीन पद्धत आहे, सहज कोणीही करू शकते। पोळ्या म्हणलं की सगळ्यांना खूप अवघड वाटते की किती कुटाणा आहे आणि करायला खूप वेळ लागतो असं वाटतं, म्हणून खूप जण पोळ्या करायच्या भानगडीत जात नाही। पण अगदी छान सोपी पद्धत आहे, ज्यांना करा वाटते त्यांना पण खूप इंटरेस्ट येईल आणि पटकन पुरण तयार होते, त्यामुळे पुरण तयार करायला काहीच वेळ लागणार आणि पुरणही बिघडणारही नाही। अगदी परफेक्ट पुरण बनवून तयार होते। ह्या ठिकाणी पुरण आता व्यवस्थित घट्ट झालेलं आहे, पाहू शकता इतकं घट्ट बनवून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त पण घट्ट करायचं नाही। आता हे परफेक्ट झालेलं आहे, गॅस बंद करायचं आहे। गॅस बंद करून आपण आता हे पुरण असंच मिक्स करून घेतलं आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि आपण आता हे चाळणीवरती टाकून गाळून घेणार आहोत। अगदी छान पुरण अगदी ह्या पद्धतीनं पडलं पाहिजे, चाळणीवरती टाकायचं आणि आपण आधी उलट्यानंच आपण ह्याला असं प्रेस करून घेणार आहोत। जितकं पडेल तितकं पडेल, जे वर शिल्लक राहील ते आता आपण एखाद्या फुलपात्र किंवा ग्लास कुठलंही भांडं घेऊ शकतो। तर ह्या ठिकाणी असं एक भांडं घेतलं मी, गंज घेतलेलं आहे, त्या गंजाच्या साह्याने असं अगदी प्रेस करायचं, पूर्ण पुरण हे खाली गळून जाईल। अगदी छान आपलं पुरण बनून तयार झालेलं आहे। चाळणीला लागलेलं आणि भांड्याला लागलेलं आपण कटाचं जे तयार केलेलं पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपण हे स्वच्छ धुवून टाकून देऊ शकतो। ह्या ठिकाणी पीठ अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे। ह्या टाईपचं आपल्याला थोडं 2-3 वेळेस असं आपटून घ्यायचं आहे, जे की पीठ आपलं हे खूप छान फाकलं जातं आणि लवचिक होतं आणि पुरण हे बाहेर येत नाही। पोळी आपली जितकी मोठी म्हणाल तितकं आपण करू शकतो, अगदी परफेक्ट पोळी बनते। ह्या पद्धतीचं थोडंसं करून ट्राय करा।
अगदी छान पुरण तयार झालेलं आहे, थंड झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे पुरण, पीठ पण व्यवस्थित झालेलं आहे. आपल्या पोळ्या बनवायचं आहे. ह्या ठिकाणी थोडंसं आता थोडंसं आपल्याला पोळीसाठी पीठ हे कमी लागतं, चपातीला जितकं घेतो तितकं घ्यायचं नाही, त्यापेक्षा थोडंसं कमी घ्यायचं. जितकं आपण पीठ घेतलं त्याच्यापेक्षा जास्तीचं थोडंसं पुरण घ्यायचं. पुरण हे जास्तीचं घालायचं, चव खूप छान येते. पुरण कमी झालं तर पोळीला चव येत नाही. अगदी ह्या पद्धतीनं जितकं पीठ घेतलं त्यापेक्षा थोडंसं जास्त मी ह्या ठिकाणी पुरण घेतलेलं आहे हातामध्ये. अगदी दोन्ही आपण हे गोल बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे पिठामध्ये पुरण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी पोळपाटालाच मी आता रुमाल लावून घेतलेला आहे अगोदरच. अगदी ह्याच पद्धतीने मी रुमाल बांधून घेते. माझी ही पद्धत आहे, मला हे सोपं वाटतं म्हणून मी असंच करते. दस्ती वगैरे काही घेत नाही. अगदी मोठा रुमाल ठेवलेला आहे, तो खालून गाठ बांधून घेतला की परफेक्ट बसतो. आणि पोळीही आपण लाटतो तेव्हा पोळी आपल्याला लाटताना त्रास होत नाही, हलत नाही, परफेक्ट पोळी बनवता येते. अगदी ह्या पद्धतीनं आपल्याला पिठामध्ये आपलं पुरण भरून घ्यायचं आहे. अगदी अंगठ्याच्या साहाय्याने प्रेस करत करत आपण पुरणमध्ये बसवून घेणार आहोत. आणि वरती जे पीठ आलेलं आहे त्याला आपल्या व्यवस्थित चुटकावून घ्यायचं आहे, जे की पुरण बाहेर येणार नाही लाटते वेळेस. व्यवस्थित आपण आता प्रेस करून असं घेतलेला आहे, उंडा हा व्यवस्थित भरून घेतला आहे. अगदी ह्या पद्धतीने थोडंसं आपल्याला प्रेस करायचं आहे, जे की पुरण बाहेर येत नाही लाटते वेळेस. थोडंसं आपण पोळपाटावरती पीठ टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीलाच पीठ टाकून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला पीठ टाकायचं नाही. सुरुवातीला आपण दोन तीन वेळेस उलट सुलट केलेलं आहे, नंतर आपल्याला उलट सुलट करायचं नाही. अगदी छान पोळपाट फिरवत फिरवतच आपण ज्या साईडला आपल्याला जाड वाटेल त्या साईडला फक्त अंगठ्यात आपण लाटणं धरायचं आणि फिरवायचं. अगदी पोळी ही खूप लवकर मोठी होते, बिलकुल जाड राहत नाही आणि पुरण पण बाहेर येत नाही. फटाफट आपली ही पोळी बनून तयार होते. अगदी जितकी पातळ म्हणलं तितकी आपण ही पोळी बनवू शकतो, बिलकुल पुरण बाहेर येत नाही. कारण पुरण आणि पीठ आपलं परफेक्ट झालेलं असलं की बिलकुल पोळ्या करताना त्रास होत नाही. व्यवस्थित पोळ्या ह्या बनून तयार होतात. पाहू शकता अगदी पूर्ण सगळीकडे एकसारखी पोळी बनून तयार झालेली आहे. गॅसवरती तवा ठेवला, गरम करून घेतला. सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला, कारण तवा हा धुतलेला असतो आणि पोळी चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळे फर्स्ट टाइम आपल्याला तेल लावून घ्यायचं. अगदी जेव्हा असे बबल्स येतात तेव्हा आपल्याला ही पोळी उलटायचं आहे. अगदी टम फुगलेल्या पोळ्या आपल्याला पाहायचं. अगदी सर्व पोळ्या आपल्या फुगतात, एकही पोळी आपली अशी राहणार नाही की पोळी ही फुगत नाही. ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा. अगदी छान टम फुगतात काटोकाट. पोळी आपली छान फुगून मऊ लुसलुशीत पोळी तयार होते. अगदी वाफ पोळते म्हणून मी ब्रशच्या साहाय्याने तेल लावते. तुम्हाला जर वाटलं हाताने लावायची सवय असेल तर तुम्ही लावू शकता, पण वाफ ही खूप जोरात पोळते त्यामुळे थोडंसं काळजी घ्यायचं. पोळी फुगल्यानंतर अगदी उलटण्यानं आपण असं त्याला उलटून टाकलेलं आहे. दोन्ही साईडनं व्यवस्थित तेल, तुम्ही तूप वापरत असेल तूप लावू शकता. ह्या ठिकाणी तेल लावून घेतलेलं आहे. अगदी खरपूस असं आपण हे भाजून घेतलेली आहे पोळी. आता मस्त पोळी भाजून तयार झालेली आहे. अगदी ह्याच पद्धतीनं आपल्याला सर्व पोळ्या बनवून घ्यायचं आहे. पुरणपोळी म्हणलं की सर्वांना खूप कुटाणा वाटतो, पण अगदी सर्वात सोपा पदार्थ हा पुरणपोळी आहे. एकदा जमलं तर खूप लवकर हा पुरणाचा स्वयंपाक बनून तयार होतो. दुसरा स्वयंपाक करण्यासाठी आपला थोडासा वेळ लागतो, पुरणाचा स्वयंपाक खूप फास्ट तयार होतो. एकदा पुरण शिजवून घेतलं की पोळ्या तर खूप लवकर लवकर होतात. अगदी छान पाहू शकता, अगदी लाटताना दिसत आहे की किती सरासर आपल्या ह्या पोळ्या बनून तयार होत आहे. ज्या साईडला आपल्याला थोडंसं जाडसर वाटतील त्या साईडला आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. आणि पोळ्या ह्या कडकडनेच लाटत राहिलं तर पोळी ही व्यवस्थित होते, पुरण पण बाहेर येत नाही आणि एकसारखी लाटली जाते. अगदी छान आपली पोळी फुगलेली आहे. अगदी सर्व पोळ्या आपल्या कटोकाट फुगलेल्या आहेत. मस्त लुसलुशीत पोळ्या बनून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ह्या पोळ्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही पोळ्या कशा करता तेही सांगा. नवीन असाल चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. जेव्हा मी नवीन असे अपलोड करेल व्हिडिओ तेव्हा तुमच्यापर्यंत ते पोहोचतील आणि तुम्हाला पाहायला भेटतील. अगदी मऊ लुसलुशीत तुम्हाला दाखवते मी. अगदी पूर्ण पोळीचा आपला पडदा बाहेर निघतो, इतकी छान पोळी फुगलेली आहे. अगदी मऊ लुसलुशीत आपल्या ह्या पोळ्या बनून तयार झाल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.